चैंपियन लीग बीस के बीच स्पर्धा रामवाड़ी क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धे आयोजन कर स्पर्धे आज पहला दिवस नक्की स्पर्धे मध्यम मी संपूर्ण रामवाड़ी क्रिकेट क्लब मनापासून आभार व्यक्त करते तुम्हें मैं जी समालोचन करना की संधि दी ना मैं अंतर्गत खूब खूब आभार आज दिवस का शेवर का सामना मैदान होते रखो अकूल टप्प्या बॉल होता स्क्वेअर कट का फटका खेसला है कवर पॉइंट ढोक क्षेत्र रक्षक चेंडू का पाठला करना अगोदर चेंडू होलांडली सीमारेषा ये तो चौकार Yes.
गोलंदाजी मार्क वरती निर्धाव चेंडूचा खेल
संपतो अफलातून गोलंदाजी राहिले संपूर्ण या मॅच मध्ये टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय दाबांचा पाठलाग करण्यासाठी पसंती दर्शविली आणि इथे मात्र दाबांचा पाठलाग करायचा आहे या उद्देशाने सुरुवातीपासून दावा रोखला जात आहेत फिल्डिंग करणारा वरद विनायक रामवाडी या टीमकडून चांगली गोलंदाजी हा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव मिळणार एका धावेच्या बरोबरीने धावफलक वाढते 20 धाव आहेत ते मात्र धावफलकावरती तब्बल 6 चेंडू निर्धाव आले होते आणि तदनंतर एक सिंगल येताना पाहायला मिळते दीर्घ कालावधीनंतर ही सिंगल येते काय गोलंदाजी राहिले विशेष करून इर्शाद ने या मॅच मध्ये अक्षरशः रोखलंय आरसीसी 11 या टीमच्या फलंदाजांना आज या स्पर्धेचा पहिला दिवस रामवाडी क्रिकेट क्लब आयोजित रामवाडी चॅम्पियन लीग 20-23 ची शानदार स्पर्धा वेगानं चेंडू टाकला होता असं वाटलं होतं अख्खू टप्प्याचा बॉल आहे शॉर्ट ऑफ प्लेन ते पण इथे चेंडू मध्ये वेग होता पडल्यानंतर चेंडू डीप मध्ये राहिला विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय धावफलक स्थिरावेल 3-20 या धाव संख्येवरती पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण डॉक्टर सचिन नाईक हुशार आहेत त्या ठिकाणी त्यांना माहिती सिंगल तर जाणारच आहे आणि अशा वेळेला चेंडूला स्टॉप करणे ही महत्वाची कामगिरी ते बजावतात एक धाव मात्र मिळेल एका धावेच्या साह्याने धावफलक वाढतंय 31 या धाव संख्येवरती 31 धाव आहेत धावफलकावरती चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये राहिले वाईल्ड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय अतिरिक्त एकदा वाढेल धाव संख्या होते 22 धीम्या गतीचा चेंडू होता गती नव्हती या चेंडू मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला दुसरी धाव या ठिकाणी घ्यायची आहे आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट दोन धावांच्या बरोबरीने 24 धावा लागतात धाव फलकावरती चौथा षटक सुरू आहे चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक तीन फलंदाज गमावले 24 ही धाव संख्या बॅटिंग करणाऱ्या आरसीसी 11 टीमच्या धाव फलकावरती स्टेप आउट झालेत फलंदाज हा फटका खेचायचा होता एकदा मात्र या ठिकाणी मिळणार एका धावेच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय संपन्न धाव संख्या होते धाव फलकावरती 3 फलंदाज बाद 25 4 षटकांचा खेळ संपलाय 3 फलंदाज गमावले 25 धावा आहेत त्या धाव फलकावरती डॉक्टर सचिन नाईक गोलंदाजी मार्क वरती इथे दिशा दिल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये चेंडूने ओलांडले सीमारेषा येतोय हा चौकार चार धावांच्या बरोबरीने धाव संख्या होते धाव फलकावरती 29 रोहित गाताळे सर आपण उल्लेख केला होता 45-50 धावा होणं फार गरजेचं आहे महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये जो जिंकेल ना तो लगातार 3 सामने जिंकणारा संघ असेल वरद विनायक रामवाडी की त्यांच्या विरोधात त्यांना रोखत ही मॅच जिंकली जाईल आरसीसी 11 या टीम कडून याकडे आता लक्ष असेल प्रयत्न झाले होते संदीप गरे त्यांच्या माध्यमातून मात्र एक धाव या ठिकाणी मिळणार एका धावेच्या बरोबरीने 30
धावसंख्या है डाव फलकावरती, तीस धाव है डाव फलकावरती। चांगली बैटिंग होईल असं वाटलं होतं, पण प्रथमेश पाटील जसा बाद झाला तसा या मैच मध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतो। थोड़ा प्रयत्न केला अजिंक्य बोलणं, पण त्याने विकेट गमावल्यानंतर या मैच मध्ये धावा करण्यासाठी अक्षरशः संघर्ष करतोय आरसीसी 11 संघ। चांगली गोलंदाजी राहिली, कौतुकास्पद कामगिरी, टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना वरद विनायक रामवाडी या टीमची। 30 या धावसंख्येवरती धाव फलक आपण पाहतोय, तीन फलंदाज गमावल्यानंतर। इथे आज चेंडू गुडलँड स्पॉट वरती टाकला होता बाहेरच्या दिशेने, बोलावला निर्धाव, चेंडूचा खेळ संपेल, धाव फलक स्थिरावेल 30 या धावसंख्येवरती। फुलटास होता, दिशा द्यायची होती, पण क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा फटका, खराब चेंडूवरती फायदा उचलता आला नाही फलंदाजाला, आणि इथे मिळते एक सिंगल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते धाव फलकावरती 31, पहिल्या सत्र आणि पहिल्या सत्रातील शेवटचं षटक। दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, पहिल्या सत्राचा खेळ संपायला, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते, डाव उकुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज विकेटवरती खेळ करतायत। समोरच्या दिशेने फटका खेचलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, पण दुसरी धाव घेताना फलंदाज होतील बाद, अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या आरसीसी 11 या टीमला। धावांचा पाठलाग केला जाईल की यावी, पण त्या धावा रोखल्या जातील।
भरत विनायकला जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान दिलेलं आहे। 30 चेंडू आणि 34 धावा। प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी करण्यासाठी संदीप घरत आणि नॉन स्ट्रायकर आहे कपिल कोळी। सामन्याला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसचा समाचार घेताना संदीप घरत याच्या बॅटमधून निघालेला पहिला एक धाव सिंगल धाव। स्वतःचं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय आणि संघाची धाव संख्या होते ती बिनबाद एक। वरद विनायक रामवाडी। प्रथमेश याचा पुढील चेंडू, समाचार घेणार आहे तो कपिल कोळी। निर्धाव चेंडू वाईड अवांतर धाव, अवांतर धावेमुळे संघाची धाव संख्या वाढते, एकने वाढते आणि धाव संख्या होते ती बिनबाद दोन। प्रथमेशाचा पुढील चेंडू तटावलेला आहे। संदीप घरत याच्यासाठी एक सोनेरी ऑफर। प्रथमेश किंवा कोणत्याही गोलंदाजाला संदीपने जर 3 षटकार लगावले तर समीर माळी याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। आणि इथं पहिला षटकार पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिरावलेली, धाव संख्या आहे ती बिनबाद 9। पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक। या ठिकाणी संदीप घरत उत्कृष्ट फलंदाजी करताना वरद विनायक संघासाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। धाव संख्या स्थिरावलेली, धाव संख्या आहे ती बिनबाद 9। संदीप घरत याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 9। 33 या धाव संख्येचा पाठलाग करताना 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। चौतीस धावा हव्या असताना 33 या धाव संख्या आरसीसीनं केलेल्या होत्या। 34 धावांचं आव्हान आहे, कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 34 धावा। या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 9। गोलंदाज आहे
दर्शन वाडकर, गोलंदाजी मार्क वर आहे दर्शन वाडकर आणि त्याचा सामना करेल कपिल कोळी। संघासाठी स्वतःच वैयक्तिक आणि संघासाठी दुसरे षटक। कपिल कोळी यांना छान मारलेला लेग साइडला हा फटका, या ठिकाणी त्याला एक धाव मिळते, धाव संख्या एक ने वाढते वरद विनायक रामवाडी या संघाची, धाव संख्या होते ती 10। निर्धाव चेंडू दर्शन वाडकर यांच्या, आता मात्र प्रयत्न चांगला होता परंतु अवांतर धावेमध्ये वाढ, एक ने अवांतर धाव वाढते आणि संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 11। दुसरे षटक प्रगती पथावर। आता मात्र दर्शन वाडकर टाकलेला चेंडू संदीप घरत यांना सरळ तटावून काढलेला आहे, दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी ठरलेले आहेत आणि संघाची धाव संख्या एक न वाढते, संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 12। दुसरा षटक प्रगती पथावर। पुन्हा एकदा एक धाव आणि एक या धावेनं संघाची धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती बिनबाद 13। जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान, 20 बॉल आणि 21 धावा। नो बॉल, स्वयं चेंडू नो बॉल, या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता संदीप घरत यानं परंतु अयशस्वी ठरलेला आहे। नो बॉल म्हटल्यानंतर फ्री हिट, पुढचा बॉल फ्री हिट असेल, ही संधी संदीप घरत काही सोडणार नाही असं वाटतंय। दरम्यान संघाची एक न धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 14, बिनबाद 14। आता फ्री हिटचा फटका आणि हा सरळ सीमा पार उत्तुंग असा षटकार स्टेडियमच्या बाहेर, संदीप घरत याच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार।
जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा वाइड बॉल अवांतर एक निवाडते, धाव संख्या होती ती बिनबाद 21। वरद विनायक रामवाडी या संघाला जिंकण्यासाठी फक्त आता 13 धावांची गरज। पुन्हा एकदा तटवलेला चेंडू संदीप घरत त्याच्या बॅट मधून निघालेला, पुन्हा एकदा एक सिंगल धाव, धाव संख्या एक ने वाढते, धाव संख्या होते ती 22, बिनबाद 22। या ठिकाणी दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 22। 11 सरासरीनं वरद विनायक रामवाडी हा संघ धावगती राखताना यशस्वी ठरताना दिसतोय। आता मात्र 18 चेंडू मध्ये माफक असं धावांचं आव्हान आहे, धाव संख्या पाहिजे 18 चेंडू मध्ये 12 धावा। 4 सरासरी नेड, संदीप पहिला सुवर्ण संधी आहे, 3 षटकार 500 रुपये। या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्रथमेश, संघासाठी तिसरं आणि स्वतःच वैयक्तिक दुसरं षटक, आणि गोलंदाजीचा सामना करणार आहे संदीप घरत। आणि हा संदीपच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग असा षटकार। पुरेपूर बॉलचा सन्मान करताना संदीप घरत या ठिकाणी 28 बिनबाद 28, 16 बॉल 6 धावा। आता पुन्हा एकदा मारलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक खाली, या ठिकाणी दोन फिल्डरच्या मध्ये बरोबर चेंडू पडलेला आहे। दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी संदीप घरत, आणि संघाची धाव संख्या एक ने वाढते, धाव संख्या होती ती 29। जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची गरज, 15 चेंडू 5 धावा। या ठिकाणी विवेक ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी तुंग असा फटका मारलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे, आणि या ठिकाणी कपिल कोळी बाद। कोळी अशोक ठाकूर हा विवेक ठाकूर अर्थात भाऊ याचा सन्मान करताना सन्मान करतोय। या ठिकाणी प्रथमेश याचा पुढील चेंडू
सामना करणार आहे तो इरशाद। जिंकण्यासाठी माफक असं आव्हान आहे, केवळ 5 धावांची आवश्यकता आहे। छान फटावलेला चेंडू, केवळ 1 धाव। एक ने धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 30। 4 धावांची आवश्यकता। या ठिकाणी संदीप घरत यांना तटावलेला चेंडू, एक धाव पडून काढण्यात यशस्वी। धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या होते ती 31। दरम्यान तिसरा षटक समाप्त। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1-31। 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता वरद विनायक रामवाडी या संघासाठी। 12 चेंडू आणि 3 धावा, आतापर्यंत केवळ वरद विनायक रामवाडी हा संघ 2 सामने जिंकलेला आहे। हा तिसरा सामना आहे आणि जवळजवळ तिसरा सामना देखील ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। दरम्यान चौथा षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज स्वप्नील। 6 वाजलेले आहेत, आपण दिवसभराचं जे शेड्यूल ठरवलं होतं त्याबरोबर टाइमिंग मॅच होताना दिसतोय। या ठिकाणी संदीप याच्या बॅट मधून आलेला हा पॅव्हिलियन मध्ये षटकार आणि याच बरोबर संदीप वैयक्तिक धावसंख्या।